तो या सामनाचा सामनावीर भविष्यना सामनावीर हा पुरस्कार रायगढ़ टीम प्रत्येक बॉलर सुवर्ण संधि है। अशोक सिंह यांच्याकडून प्रति विकेट ला 500 रुपये की रोख रक्कम दिली जाईल। संपूर्ण ग्रुप के माध्यम से पहली गेंद तो गोलपाड़ में ऐतिहासिक मैच। खाली बॉल लागना शाम के लिए उठती हुई गेंद थी। हल्के हाथों से पुश किया गेंद को एक रन। खाता खुला वहां पर श्याम चौधरी का खाता खुला थाने 11 का एक रन बिना किसी विकेट के। अतिशय चांगला चेंडू पाहिला आपण। बॅकफुट ला जाऊन फक्त टॅप केलं आणि एका धावेने पाहते की ठाणे 11 टीमचं खातं उघडतोय। आता मात्र किंग ऑफ बिलाल खूप मोठे नाव आहे, नो डाऊट। बहुत अच्छे टच में भी है बिलाल शेख इस सीजन में और लेट शिवाजी दादा शेलार ट्रॉफी के वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। विश्वजीत ठाकुर बिलाल शेख के लिए शॉर्ट थर्ड मैन लगभग फ्लाई स्लिप पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ घेरे में पल्लू शॉट गेंद हवा में और बिलाल शेख आउट। केतन ने पोहोचवला असं सगळं। खेल की शुरुआत विश्वजीत ठाकुर कट किया है बहुत तेजी शॉट ग्रीन गैप में कोई मौका नहीं चार रन स्वीप करने की कोशिश बढ़िया वापसी। ये है विश्व को दबाना बिल्कुल ना भूले कदमों का इस्तेमाल निकल के मारा है मारला रे मिड विकेट बाउंड्री के बाहर चार रन जिसे कहते हैं देने के लिए। ओ पीछा किया था उस गेंद का और अंपायर ने अब जाकर वाइड घोषित किया। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11। पंडित पात्र की अपन लाइन क्योंकि जो थी खूब ओडीआईटी के बाहर अतिरिक्त चेंडू और अतिरिक्त धाव मिलते तो असंख्य पात्र अपन 11 एक गड़े के मोबदल मे मानवी समुद्र इतिहास रख दिया है। रानीवली वालों ने दिल वालों की वाली धन वालों की वाली रानीवली मयूर वाक मारे फुल टॉस गेंद पेस में बीट हुए स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे। देखिए कई बार हम देखते हैं ब्रेक लिए और कहीं ऐसे अंतरराष्ट्रीय गेंदबाज हैं जो आएंगे अभी देर है अभी शुरुआत हुई है। वाकमारे की गेंद चॉप किया हवा में लेकिन एक्सपेक्टेटर कैच पहले बाउंस पे पहुंची थी कवर्स में श्याम चौधरी के लिए। अरे चौपर उड़ाया गेंद मिड विकेट पर ढींगड़ी शॉट चरण। ये नकल किसकी भी हो अकल खुद की चाहिए। स्विंग कर दिया है पीछे खिलाड़ी है अब जाकर गेंद पहुंची एक रन। इस मरतबा गेंद को उछाल दिया है फील्डर उसके नीचे नहीं पहुंच पाएंगे एक रन। ठाकुर इस मरतबा उछाल दिया गेंद को पीछे खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर में कोई गलती नहीं आउट सुनते नहीं। 1050 ही गाड़ी खाली पड़ेली है। आयोजक कमिटी के मेंबर आम संगता है अपन अपने गाड़ी कड़े जाए दूसरी गाड़ी 0826 पवार गए आज पब्लिक दर्शकों में से ये था एवन पवन के लिए नए बैट्समैन एवन पवन रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी की वो इनिंग कौन भी नहीं भूला होगा। बहुत ही एक्सपीरियंस गेंदबाज कोचरेकर को उन्होंने 5 गेंदों पे 5 सिक्सर लगाए थे। 2 रन पूरे राज बायूर सच होता ना धमाका राजो
मोठा फटका पाहतोय आपण याच पात्र पाहतोय की चेंडूखाली क्षेत्र चांगला प्रयत्न शिवंदर मिळते श्याम चौधरी याला बराजी चेंडू हवेत होता टीम की सज्जते गोलंदाज अजून एक हा प्रहार पाहतोय पण याच पात्र चेंडूखाली क्षेत्र स्वीकारायची आता मात्र प्रतीचा प्रवास करावा लागेल श्याम सिंगल चोटी पूर्ण करताना स्ट्राइक वर आलेवन दानवे टीम च तो स्वप्न पूर्ण अक्षय पाटील षटक षटकार निघाले अजून एक हा प्रहार पाहतोय आपण ज्यावेळेस एक टाकावरच्या दिशेकडे आणि याच बरोबर पाहतोय की चांगले खेळ इथे मात्र कम्प्लीट केल्या गेलं जड में गेंदी ऑन ड्राइव करते हुए कारपेट के जरिए आउटफील्ड में एक रन बना और एक से ज्यादा कुछ भी नहीं अब पवन केने के पास इस प्रेक्षकांनी कोणी आत्मदेव जावणं का जर गेला तर धरून ठेवलं जाईल जे उपजिल्हा अध्यक्ष आहेत अशोक सिंग साहेब याने यानंतर आपण सन्मान करत आहोत आदर्श क्रिकेट क्लब धानिवली त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवलीच्या वतीने हा सन्मान संपन्न होत आहे विनंती असेल सिंग साहेब आपण केपी केपी जो लगडला आहे एक फोटो नवो बॅटला तर ठीक नाही 32 वर्षांची आदर्श परंपरा तरी पिवण्याला वाटते बळणार आहोत निवांचा घाला रे क्रिकेट से निशान आम्ही सन्मानार्थ बसा या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करा तुमचं सहर्ष स्वागत अष्टपैलू खेळाडू हरपान मौला खिलाड़ी जाबाज खिलाड़ी शेरवीर खिलाड़ी विवेक सिन्हाचा चेंडू हलका सा फ्लिक केला चेंडू डीप लॉन्ग ऑनला तिकडे एक धाव अपेक्षित आहे आणि धाव फलंदाजी मार्कवर उदयचा बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या क्षेत्रात वेगाने तिथे काही सफलता आहे काही चालक नाही तरी चिडचिड होईल एखादा महत्वाचा क्षण निघून जाईल केला चेंडूला आणि पायचा विवेक हा चेंडू आतमध्ये येणारा स्वीप करण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज किरणचा प्रसंग अंतर बाह्य जग आणि मन आणि काय शॉट आहे वंडरफुल शॉट अगदी सुरेख बॅट पॅडचा एकत्रित वापर केला आणि लॉक केला चेंडू ऑन डीप लॉन्ग ऑफला तिथून एक धाव मिळेल भाई उतरवलेच भेटतो आपल्याला 14 षटक क्रमांक तिसरं मैदान अप्रतिम चेंडू इथे लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव काय बोलत नाही बाहेर चिकट निश्चित इथे
जीवदान सूरज पाटील बघू शकतो, किरण पवार जीवदान आपण बघू शकतो चेंडू आकाशामध्ये केला, चेंडू डीप कव्हर पॉइंट ची मारेच्या बाहेर पडलेली या मॅच मध्ये खिंड कोण लढवणार, कोणती पकडलेली कोणतं होतं षटक आपल्या मैदानामध्ये क्रमांक पांच षटकाला सुरुवात। किरण पाटील षटक ऑन द राइट पद्धति ने खेळून काढला, बॉटम एंडचा चांगला वापर करत असताना फलंदाजाला आपण तो अत्यंत खराब आहे आणि ही परवानगी होती या दोन फलंदाजांना, दोन धावा आत मध्ये यावेळेस त्याला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। फुल टॉस आहे समोरच्या दिशेने, फोर्टी बॉक्स फोकस, सरळ बॅटचा वापर केला, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटिंग एज लागली टिपला इथे आणि प्राइस विकेट या सामन्यामध्ये इथे मिळाली या गोलंदाजाला, हा सामना जिवंत ठेवावा लागेल। नवीन चेंडू पस्तीस धावांची गरज असताना समोर ठेवले चेंडूला किरण पाटील, ही मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढू शकते, परंतु इथे हे का आहे त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दिलं जात आहे, कारण या दोन्ही खेळाडूने फार चांगली कामगिरी केली। भावेश पवारने दोन षटक हाताळली ज्यामध्ये कोणीही प्रवेश करणार नाही, यानंतर आपल्याला आपलं शेड्यूल कव्हर करायचं आहे। क्षेत्ररक्षक उपस्थित, स्ट्रेट टू डिफेंडर, फील्डेड डार्ट बॉल सक्सेसफुली, रिटर्न सिक्स लिंबाइन वन, सिंगल हॅज बीन कम्प्लीटेड बाय दोज बॅट्समन, मैदानाच्या आतमध्ये इथे आहे। यानंतरचा हा चेंडू कडे कडे खेळण्याचा प्रयत्न, स्विंग ऑफ द बॅट आणि चेंडूपैकी कोणताही संपर्क नाही, पवन केनेने इम्प्रेस केलेले आहे, त्याचबरोबर भावेश पवनने गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं, त्याचबरोबर आपण पाहिलं की विवेक शेनारचं ते षटक अत्यंत तिकड होतं, तीक्ष्ण मारा विवेक शेनारचा तिकड आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे हा चेंडू फेकला गेला, त्याचबरोबर आदर्श चषक दानवली परब 32वा ठाणे विरुद्ध रायगड या सामन्याचे मानकरी ठरलेले आहे ठाणेकर, हा सामना ठाणे संघाने जिंकला, तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। अष्टपैलू प्रदर्शन करणारा हा संघ नायक तर तो या सामन्याचा सामनावीर, भावेशला सामनावीर हा पुरस्कार। भावेश पवार आणि बरोबरीलाच विनस, यानंतर आम्ही मंचावरती कॉल करतोय संपूर्ण विजेता संघ ठाणे जिल्हा, रायगडचा संघ देखील इथे थांबा, ठाणे जिल्हा संघाला विनरची ट्रॉफी इथे प्रदान करण्यात येते। भावेश पवार बरोबर चालतील, बघा हे कोच मागे घ्या थोडेसे, म्हणजे सगळे खेळाडू पुढे येतील।
अतिशय जबरदस्त मैच राहिली, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि निश्चित भविष्य आपण चर्चा करू। भविष्य या बाजूला या, इकडे 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 मागे आपले टॉस बॉक्स मध्ये या, आपण इकडे चर्चा करूया। मजा येणार आहे कारण ही मैच किती खास होती। ठाणे जिल्हा एक जबरदस्त रायव्हलरी आपल्याला बघायला मिळाली। भावेश आज टीम जिंकते आणि विहित भावेशचा जबरदस्त परफॉर्मन्स आहे, काय सांगशील प्रेक्षकांना? सर्वात पहिले मी आनंदा पाटील आणि मेघा दादाचं अभिनंदन करेन आणि त्यांना आम्हाला ही ट्रॉफी जिंकून द्यायची होती आणि ते ठरवले होते। Thank you.